तर विरोध का हा प्रश्न निर्माण होते. तर आपण जरी पाहिलं तर हे तलाक जे आहे ते शरीयतचा कानून आहे आणि शरीयतच्या कानूनमध्ये कोणालाही बदल करण्याचा हक्क नाही. आणि जरी आपण या बिलात बघितलं तर या बिलामध्ये काही अशी त्रुटी आहे की ज्याकरिता हे बिल आम्ही रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या बिलामध्ये सांगितलेलं आहे की एक पुरुष जे आपल्या स्त्रीला आपल्या बायकोला जरी तिने 3 तलाक दिली तर 3 तलाक मान्य होणार नाही. आणि त्याचबरोबर दुसरीकडे सरकार हे सांगते की ते तलाक झाले ते त्या पुरुषाला 3 वर्षाची सजा होईल. या हा जुर्म जे साबित झालेलाच नाही त्याची शिक्षा तुम्ही. 3 तलाक बिल की सबसे बड़ी खामी यही है कि उसमें कई हर तरह की तलाक को बैन किया जा रहा है. और सिर्फ तलाक सलासा नहीं बल्कि तलाक हसन, तलाक हसन और उसके बाद इसका उसकी ज़रब या इसकी चोट जो पड़ेगी वो खुला और फसख निकाह पर भी पड़ेगी. और उसकी वजह से हमारे मुल्क के अंदर जिस तरह 24 लाख औरतें अबंडनड हैं, जिनको के उनके शौहरों ने ना ब्याहता रखा है ना अलहदा किया है, और जिसमें मोदी की बीवी भी शामिल है, सबको मालूम है ये बात. तो ऐसी हालत जो है वो मुसलमान औरतों की करना चाहते हैं. हम नहीं चाहते कि जो ये बिल किसी भी सूरत मंजूर हो. और ये बिल जो है हमारे हक में नहीं है, हमारे मर्दों के हक में नहीं, हमारी ख्वातीन के, हमारे बच्चों के, हमारे फैमिली के हक में नहीं है. हम इसको मुस्तरद कर केंद्र सरकारच्या 3 तलाक जो बिल असे काही लोकसभेमध्ये पास केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही महिला उभे राहिलेलो आहोत. आम्हाला या शरीयतमध्ये इस्लामिक कायद्यामध्ये कुणीही हस्तक्षेप केलेला चालणार नाही आणि त्याला आम्ही महिला कुणीच घेणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण भारतातून या ठिकाणी महिला आवाज उठत आहेत, रस्त्यावर उतरलेल्या आहेत, आंदोलन करत आहेत आम्ही. आणि हे अशा प्रकारचं बिल कधीही मंजूर केलं जाणार नाही. 3 तलाक म्हणजे या ठिकाणी